माझे नाव स्वरा शरद मस्के, वर्ग तिसरा, नगर परिषद, शाळा क्रमांक 1, देगाव राजा, जिल्हा बुलढाणा. माझ्या गोष्टीचे नाव भेट. एक श्रीमंत कुटुंब होते. त्या कुटुंबामध्ये मुलगा आणि वडील होते. मुलगा वडिलांनी बाहेर गावी शिकायला टाकला होता. एके दिवशी तो गेला. तो खूप अभ्यास करू लागला आणि तो हुशार पण होता. आणि एक दिवशी त्यांना वडिलांना कॉल केला. मग तो कॉलवर म्हणाला की बाबा, मी या परीक्षेत पहिला येऊ शकतो. मी पहिला आलो तर तुम्ही देऊन द्या. मग त्याचे बाबा लगेच आनंदात हो म्हणाले. मग तो खूप अभ्यास केला म्हणून तो पहिला आला. त्याने वडिलांना कॉल केला. मग तो म्हणाला, बाबा मी पहिला आलोय, मला कार द्या, मी घरी येतोय. त्याने फोन लगेच ठेवला आणि तो गेला. त्याने तो गेला म्हणजे त्याने इकडे तिकडे बागेत झाडा झुडपात बघितले तर त्याला काही दिसले नाही. तो रागातच वडिलांच्या खोलीत गेला. त्याचे बाबा आले, त्याला लगेच मिठी मारली आणि त्याला रामायणाचे पुस्तक दिले. त्याला ते पाहून खूप राग आला. तो रागा रागातच त्या गेला आणि त्याने आरामशीर आरामशीर चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी गोळा करून तिथे ठेवली. पण त्या चिठ्ठीत लिहिले होते की बाबा, मी हे घर सोडून चाललोय. जर माझ्याकडे ती मोठी कार येत नाही तर मी परत येणार नाही. तो पाय पायीच निघून गेला आणि त्याला एक घर भेटलं. त्या घरात तो गेला आणि तिथे खूप अभ्यास करू लागला. पैसा कमवला. त्याने ती शॉपमधली गाडी पण घेतली आणि मग त्याला अधूनमधून वडिलांची आठवण येऊ लागली. परंतु तो रागात होता म्हणून त्याने काही फोन केला नाही. मग त्याने एक दिवशी वडिलांना फोन केला. मग तो फोन नोकरांनी उचलला. मग तो बोलला की बाबाकडे फोन द्या. मग ते नोकर म्हणाले की बाबा जाऊन 10 दिवस झाले. आम्ही तुम्हाला किती शोधायचा प्रयत्न केला परंतु मी काही सापडले नाही. मग तो गाडी घेऊन लगेच घरी आला. त्याने इकडे तिकडे बघितले, बाबांच्या खोलीत बघितले, परंतु त्याला काही दिसले नाही. मग तो डसा डसा रडू लागला. मग त्याला ते टेबलवरचे रामायणाचे पुस्तक दिसले. मग त्याने एक पेज उघडले. त्या पेजवर लिहिले होते की बाळा, तू खूप हुशार हो, तू खूप पैसा कमव आणि मोठा हो. तर ते पाहून त्याच्या डोळ्यातून असं येऊ लागलं. तर त्याने दुसरं पेज उघडलं तर तिच्या किल्ली बुक केल्याची चिठ्ठी होती. मग तो डसा डसा खूप